जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे। जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा 2 हा सुरू केला जाईल। मंत्री शंभूराज देसाई यांनी याविषयीची माहिती दिली। 10 जून पासून जलयुक्त शिवार योजनेचा हा टप्पा राबवला जाईल असे त्यांनी सांगितलं। गाळयुक्त धरण योजना राबवली जाणार आहे। जेसीबी पोकलेन मशीनला डीझेल परतावा सुद्धा या योजनेअंतर्गत दिला जाईल। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना महाराष्ट्राला पाण्याच्या बाबतीत समृद्ध बनवण्यासाठी ही योजना अवलंबण्यात आलेली होती। तर याच्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जलयुक्त शिवार टप्पा 1 मध्ये जी योजना होती ती टॉप प्रायोरिटीनं आजपासूनच सुरू करण्याचा निर्णय म्हणजे कालच्या बैठकीमध्ये झाला आणि आजपासून आमचे सगळे अधिकारी या बाबतीतले फील्डवरती आहेत। याच्यामध्ये आपण गाळ धरणातला काढण्यासाठी जे जेसीबी मशीन असतील पोकलॅन मशीन असतील ते जे वापरणार आहे शेतकरी वापरणार असेल किंवा कुठल्या एनजीओ वापरणार असतील त्याला पूर्णपणे डिझेल परतावा आपण देणार आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।